व्यक्ती ही पुण्यातून मंगलदास बांदल यांना ईडीनं अटक केलेली आहे. मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. जवळपास 16 तासांहून अधिक वेळेपासून ईडीकडून बांदल यांच्या निवासस्थानी झाडाझडती ही सुरू होती आणि या कारवाईमध्ये 5 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम आढळून आल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. तर 5 आलिशान गाड्या आणि 1 कोटी किमतीची 4 मनगटी घड्याळ सुद्धा आता जप्त करण्यात आलेली आहे. तर आपण पाहतोय ही एक मोठी कारवाई ईडीची पुण्यामध्ये सुरू आहे. तर मागील 4 वर्षामध्ये मंगलदास बांदल यांच्यावरती ईडीची धाड पडण्याची ही दुसरी वेळ आहे. मंगलदास बांदल हे अजित पवार यांचे निकटवर्तीय सुद्धा मानले जातात.